सर्वांना नमस्कार, आदरणीय गुरुजन वर्ग आणि छोट्या बालमित्रांनो, आज 15 ऑगस्ट सर्व भारतीयांचा आनंदाचा दिवस। 15 ऑगस्ट आपण स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करतो। 15 ऑगस्ट 1947 साली आपला भारत देश स्वतंत्र झाला, म्हणूनच हा दिवस आपण राष्ट्रीय सण म्हणून साजरा करतो। भारत देशाला स्वातंत्र्य मिळून देण्यासाठी अनेकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली। लोकमान्य टिळक, सुभाषचंद्र बोस, भगतसिंग, महात्मा गांधी यांसारख्या कितीतरी थोर पुरुषांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता इंग्रजांविरुद्ध लढा दिला। असे महान लोक या देशात जन्माला आले याचा सर्वांना अभिमान वाटला पाहिजे। आजच्या दिवशी या थोरांच्या आठवणीने उभरून येतो। स्वतंत्र प्राप्तीनंतर भारताने आपला वेगळा ठसा जगाच्या नकाशावर उमटविला। माझा देश आज सर्वच क्षेत्रात अव्वल आहे। विविधतेतून एकता माझ्या देशात दिसून येते। संकट काळात सर्व देशवासीय लोक एक होऊन संकटाला सामोरे जातात। माझ्या देशात सर्व लोक सुखाने नांदत आहेत, याचा मला अभिमान वाटतो। स्वातंत्र्य दिनाच्या मी आपणा सर्वांना शुभेच्छा देते आणि माझे मनोगत संपविते। जय हिंद, जय महाराष्ट्र।